श्री स्वामी समर्थ बखर अणभव क्रमांक 79 पुण्याचे काळबुवा। पुण्यात विष्णुबुवा म्हणजेच काळबुवा म्हणून होते। त्यांची अशी कथा आहे, एका ब्राह्मणाचे मुलाचे पायावर बुवांनी दगड मारला। त्याबद्दल बुवांवर फिर्याद होऊन सोलापुरास विष्णू परशुराम रानाडे डिस्ट्रिक्ट डेप्युटी यांच्याकडे खटला चालला। चौकशीअंती बुवा वेडे ठरले। नंतर पुणे येथे वेड्यांच्या इस्पितळात बुवास पाठविले। त्यांचा नेहमीचा जप, काळ आला रक्त खातो, काळाची रान, काळ आला आला, असं चालत असे। एके दिवशी सदाशिवराव गवंडी व वामन व बडोदेकर हे फिरत फिरत इस्पितळात आले। तो बुवावरील शब्द बोलत होते। वामन बुवांनी विचारले की आपण सत्पुरुष दिसता आणि पिशाची वृत्ती धरण्याचे कारण काय व आपले गुरु कोण, असे विचारताच ते म्हणाले, तुम्हाकडे ब्राह्मण पाठविला होता व तुम्ही त्याची थट्टा केली, त्या स्वामी महाराजांचे आम्ही सेवक आहोत। लोकांची उपाधी न व्हावी म्हणून अशी वृत्ती धरली आहे। नंतर सदाशिवराव गवंडी यांनी मुख्य डॉक्टरांचे हुकूम घेऊन बुवास शुक्रवारात आणून ठेवले। ते त्यांची सेवा करीत होते। हे काळबुवा पुण्यास प्रसिद्ध होते। वामनबुवा त्यांचे दर्शनास नेहमी जात असत। ज्या ब्राह्मणाने बुवांवर फिर्याद केली होती तो ब्राह्मण अक्कलकोटास आला। समर्थांचे दर्शन घेतले। इतक्यात महाराज म्हणाले, का हो, आमच्यावर फिर्याद करून तुम्हास काय मिळाले? हे ऐकताच ब्राह्मणास खून पटली व तो क्षमा मागू लागला। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।